नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अतुल गोयल, लाल बहादूर शास्त्री विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय भगवाडा दशिक पारिश्रमिक जिल्हा नागपूर। माझ्याकडे बुद्धिमत्ता वर्ग पाचवा इयत्ता पाचवी समजुती नव्हता विषय देण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपला बुद्धिमत्तामध्ये आपण उत्तर प्रश्न आणि उत्तर प्रश्नांमध्येच पुढे हा भाग बघणार आहोत आणि याचा भारांश जो दिलेला आहे तो 16% देण्यात आलेला आहे। म्हणजेचा आपल्याला पाचव्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 8 प्रश्न विचारले जाणार आहेत या घटकावरती। यामध्ये पूर्ण प्रश्नामध्ये एकच भाग घेऊन लागले आपण पुढे। आता पुढ्यामध्ये असं दिलेलं असतं की यामध्ये जर आपल्याला ही जर उदाहरणं सोडायची असेल तर हे मॅथमॅटिक्सशी संबंधित असतात आणि त्याकरिता आपल्याला 1 ते 20 पर्यंतचे पाढे पाठांतर असायला पाहिजे। तसंच 1 ते 10 या संख्यांपर्यंतचे घन आपल्याला पाठ असायला पाहिजे। त्याचप्रमाणे 1 ते 20 संख्यांचे वर्गसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। त्याचप्रमाणे चढता क्रम, संख्यांचा चढता क्रम, त्याचप्रमाणे संख्यांचा उतरता क्रम सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। सोबतच स्तंभ जर दिलेले असतात, हे या दुसऱ्या नंबरच्या उदाहरणामध्ये आडवे स्तंभ दिलेले आहेत आणि उभे सुद्धा स्तंभ देण्यात आलेले आहेत, तर त्याचप्रमाणे यांची बेरीज करता यायला पाहिजे। गुणाकार कशाही पद्धतीने आपल्याला हे उत्तर आणायचं आहे, क्वेश्चन मार्क दिलेले असतात। यामध्ये वरचं जर उदाहरण पाहिलं तर सोबतच्या आकृती प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला। हा 2017 विचारण्यात आलेला प्रश्न आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये। यामध्ये देण्यात आलेलं आहे की 3 त्रिकोण तुम्हाला देण्यात आलेले आहे। 3 त्रिकोणामध्ये याच्या बाजूला प्रत्येक शिरोबिंदूवरती या 3 शिरोबिंदूवरती एक संख्या देण्यात आलेली आहे। यामध्ये पहिला जो उदाहरण पाहिलं यामध्ये 1 देण्यात आलेला आहे, 3 2 आहे आणि वरती केलेले आहे 3 केलेले आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या जर ट्रायंगल दिलं आहे त्यामध्ये सुद्धा 4 आहे, 5 आहे आणि 6 देण्यात आलेले आहे। त्यानंतर दुसरा जो ट्रायंगल देण्यात आलेला आहे त्यामध्ये 2 आहे, 8 आहे आणि 7 देण्यात आलेले आहे। परंतु या तिघांमध्ये हा जो शेवटचा जो ट्रायंगल आहे 3 नंबरचा, यामध्ये ट्रायंगलच्या आतमध्ये क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे। तर या क्वेश्चन मार्कच्या जागी ते जे पर्याय दिलेले आहेत 1, 2, 3, 4 या 4 पर्यायापैकी कोणती संख्या या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे। अतिशय सोपी आहे, बघा की ट्रायंगलचे शिरोबिंदू जे आहेत 3 देण्यात आलेले आहे। या तिघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मुळातील ट्रायंगलच्या आतमध्ये जी मध्यभागीची संख्या जी आपल्याला मिळणार आहे, बघा 2 ही 2 आहे आणि 3 आणि 2 5 आहेत आणि हा 1, त्याची ॲडिशन जर केली बेरीज जर केली तर 6 येत आहे। या तिन्ही संख्यांची जर आपण बेरीज केली तर याचं उत्तर निश्चित आहे, मनातली संख्या येत आहे 6 येत आहे। त्याचप्रमाणे दुसरं ट्रायंगल बघूया आपण, यामध्ये 4 दिलेले आहेत, 5 आहेत आणि 6 आहेत। या तिघांची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे। ज्या शिरोबिंदू वर्गात ज्या संख्या आहेत त्यांची आपण जर बेरीज केली तर 4 आणि 5 9 होतात, 9 आणि 6 होतात आहे 15। त्याचप्रमाणे हाच नियम कुठल्या सुद्धा त्रिकोणासाठी आपल्याला वापरायचा आहे। यामध्ये देण्यात आलेले आहे 2 देण्यात आलेले आहे, 8 आहेत आणि 7 आहे। मग 8 आणि 2 10 होतात, 10 आणि 7 किती होतात 17। म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर 17 ही संख्या येणार आहे। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे? 17 ही संख्या येणार आहे। म्हणून पर्याय आपल्याला शोधायचा आहे की 17 बरोबर आहे की पर्याय क्रमांक 1 मध्ये 16 देण्यात आले आहे, 2 मध्ये 17 देण्यात आले आहे, 3 मध्ये 11 देण्यात आले आहे आणि 4 मध्ये 19 देण्यात आलेले आहे। म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा ही बरोबर आहे। म्हणून आपल्याला ओयमानसिकी देण्यात येत असते, त्या ओयमानसिकीवर जायचं आणि तिथे सेकंड नंबरचा जो सर्कल असतो त्याला सर्व डार्क सर्कल करायचा आहे। अशा पद्धतीने पहिलं उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे। म्हणजेच आपल्याला तिन्ही त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरती ज्या 3 संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे आणि ती आतमध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये सुद्धा 3 संख्यांची जर बेरीज केली बाजूच्या तर आतमधली संख्या मिळते आहे। त्याच पद्धतीने या सुद्धा त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूंची जर संख्या आपण केली तर याच्या आतमधील संख्या आपल्याला मिळणार आहे। म्हणून हा सेकंड जो आहे पर्याय अगदी बरोबर आहे। म्हणून आपण
1, 2, 3, 4 अशा क्रमांकाचे जे आहेत सरकार दिलेले असतात वैमासिक भरती त्यातला सेकंड नंबरचा सेकंड आपल्याला टाक करायचं आहे. आता दुसरं बघूया, दुसऱ्यामध्ये त्यांनी लिहिले आहे चौकोन दिलेले आहेत, यामध्ये 3 भाग पाडण्यात आलेले आढळला, 3 भाग पाडण्यात आला, ह्यामध्ये सुद्धा 3 भाग पाडण्यात आलेले आहे. यामध्ये क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे, या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी कुठली संख्या येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता बघूया, आपल्याला वर्ग सुद्धा पाठांतर असायला पाहिजे, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. बघूया आता 6 चा वर्ग किती होतो, 2 चा वर्ग किती होतो, हे जोपर्यंत आपल्याला माहीत राहणार नाही तोपर्यंत ही सुद्धाची संख्या सुद्धा आपल्याला मिळणार नाही. आता 6 चा वर्ग जर आपण पाहिला, 6 चा वर्ग बरोबर 6 गुणिले 6 बरोबर झाले आहे 36. 6 चा वर्ग एक आहे 36. त्यानंतर 2 चा वर्ग देण्यात आलेला आहे, 2 चा वर्ग काढूया, 2 गुणिले 2 36 आणि 4 या दोघांची वर्ग संख्येची काय करायची आपल्याला बेरीज केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर येत आहे 40. याचं उत्तर काय येत आहे 40 बरोबर. या ठिकाणी सुद्धा 40 देण्यात आलेले आहे. आपल्याला वर्ग संख्या जर माहीत असेल तर आपल्याला करता येणार नाही, म्हणून वर्ग संख्या 1 ते 20 संपूर्ण जे पाढे आहेत ते पाठांतर करायचे आहे, वर्ग संख्या सुद्धा पाठांतर करायची आहे. त्याचप्रमाणे 1 ते 10 या संख्यांचे गुण संख्या सुद्धा आपल्याला पाठ करायचे आहे. पुढे चालूया, दुसऱ्या भागामध्ये जर गेलो आपण तर यामध्ये 3 देण्यात आलेले आहे आणि यामध्ये 1 देण्यात आलेला आहे. 3 चा आपल्याला वर्ग करायचा आहे, याप्रमाणे 3 गुणिले 3 कारण की 3 चा डोक्यावर 3 देण्यात आलेली आहे, 2 देण्यात आलेले आहे, म्हणून या 3 ला आपल्याला 2 टाइम्स घ्यायचे आहे, 2 वेळा घ्यायचे आहे, म्हणून 3 गुणिले 3 बरोबर 9. 3 गुणिले 1 होता 9 आणि या 1 चा कितीही गुण तरी त्याचा 1च हे उत्तर येत असत, म्हणून याला प्लस करायचं, याला इथे खाली करायचं, 1चा वर्ग 1च येत असतो, म्हणून 9 आणि याची जर ऍडिशन केली 9 आणि 1 ची तर इथे येत असत 10. तर या ठिकाणी सुद्धा 10 आले आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला क्वेश्चन मार्क सुद्धा उत्तर मिळणार आहे. यामध्ये आता पुढे आपण 4चा वर्ग करायचा आहे, 4चा वर्ग 4 गुणिले 4 16, 4 16. त्यानंतर पुन्हा 5चा वर्ग आपल्याला करायचा आहे, 4चा वर्ग केलाय, 5चा वर्ग केलाय, 5 गुणिले 5 5चा वर्ग किती येतं 25. नंतर यांची जर बेरीज केली तर येत आणि 41 हे उत्तर मिळत आहे. म्हणजे पर्यायामध्ये 41 आहे का नाही बघायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 50 आहे, 2 मध्ये 20 देण्यात आला आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये 41 देण्यात आला आहे, चौथ्या पर्यायामध्ये 45 देण्यात आलेलं आहे. म्हणजे हे 45 उत्तर अगदी बरोबर आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर आहे. म्हणून वैमासिक वर्ग आपण जे 4 सर्कल्स लिहिलेले असतात त्यातील 3रा सर्कलला आपल्याला डार्क करायचा आहे, व्यवस्थित डार्क करायचं आहे. आणि कधीही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं, उत्तर चुकलंही समजा तरी डबल डार्क करता येत नाही तुम्हाला, ते उत्तर चुकीचंच करतात. तुम्ही 2 सर्कल तरी डार्क केले तरी सुद्धा ते उत्तर चुकीचं राहतं. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग संख्या सुद्धा विचारल्या जातात. वर्ग संख्या विचारल्यानंतर त्या वर्ग 2 या 6चा वर्ग करायचा होता, आपल्याला 2चा वर्ग मिळालेला होता, 6चा मिळाला 36, 2चा मिळाला 4 आणि यांची आपण काय केली आहे ऍडिशन केलेली आहे, बेरीज केलेली आहे. याची बेरीज 36 आणि 4 हे होत आहे 40, म्हणून या ब्लॉकमध्ये ही 40 आलेली संख्या आलेली आहे. त्यानंतर सेकंडचाही जर बघितलं आपण तर 3 आहे, 3चा वर्ग आपण केलेला आहे, 3चा वर्ग येतो आहे 9 आणि 1चा वर्ग 1च येतो. पुन्हा या दोन्ही वर्ग संख्यांची बेरीज करायची आपल्याला, 9 आणि 1 आहे 10, म्हणून या ठिकाणी 10 ही आलेली आहे. त्याच पद्धतीने आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठली संख्या
संख्या लिहित जर आपल्याला शोधायचा असेल तर 4 चा वर्ग येतो आहे 16, 4 चा वर्ग येतो आहे 16 आणि 5 चा वर्ग येतो आहे 25. म्हणजे या दोन्ही वर्ग संख्यांची जर बेरीज केली आपण तर या ठिकाणी 41 उत्तर येत आहे. मग आपण पर्यायातील तिसरा नंबरचा जो पर्याय आहे तो अतिशय बरोबर आहे. म्हणून या तीन नंबरच्या संख्येला आपण दाद करण्यात आलेलं आहे. पुढे चालूया. Thank you.
याच पद्धतीने आता आपल्याला जे क्वेश्चन मार्क देण्यात आलेला आहे या क्वेश्चन मार्कचं सुद्धा आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता या ठिकाणी करायचं आहे पाच गुणिला सहा गुणिला पाच, सहा गुणचे तीस, तीस गुणिला पाच, तीस गुणिला पाच करायचं आहे आपल्याला. तीस गुणिला पाच झालं त्याला आपण बघा पाच शून्य शून्य झालं पाच तुम्ही पंधरा एकशे पन्नास उत्तर आपलं आहे. आता इथे एकशे पन्नास हे उत्तर द्यायचं आहे, परंतु या एकशे पन्नासला दोन्ही भागायचं आहे. तर दोन्ही भागल्यानंतर याचा भागाकार जो येतो आहे तो पंच्याहत्तर येतो आहे. त्याचा भागाकार किती येतो आहे? पंच्याहत्तर. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पंच्याहत्तर हे राहावं लागेल. आता पर्याय दिले होते, यामध्ये पर्याय जे देण्यात आलेले होते ते वेगवेगळे पंच्याहत्तर देण्यात आलेले होते. त्यानंतर देण्यात आलेले सात देण्यात आलेले आहे, सात नंबर तीन मध्ये देण्यात आलेलं होतं चाळीस, आणि नंबर चार मध्ये देण्यात आलेलं होतं पंचावन्न याचे पर्याय देण्यात आलेले होते. यापैकी आपल्याला क्वेश्चन मार्क किती होता? जर आपण या तिन्ही संख्यांची जर बेरीज गुणाकार केला तर आपला उत्तर येतो आहे एकशे पन्नास. एकशे पन्नास जरी उत्तर असेल तरी सुद्धा त्याला दोन्ही भागायचं आहे, कारण प्रत्येक संख्येमध्ये वर्षाच्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजूला जे दिलेले आहे उदाहरण दिलेले आहे त्याला दोन्हीच भागायचं आहे. म्हणून तोच नियम या ठिकाणी सुद्धा मध्यभागाच्या त्रिकोणासाठी वापरणार आहोत, त्याला दोन्ही भागायसाठी असं उत्तर येतं आहे पंच्याहत्तर. आता पंच्याहत्तर हा जो आहे हे कुठे दिलेला आहे तर पर्याय क्रमांक एक दोन तीन चार असे पर्याय दिले आहेत. तर पंच्याहत्तर हे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक मध्ये देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक जायचा आहे करण्याचा मार्ग सरकत करायचा आहे. चौथा पुढे चालूया, चौथा उच्चार आपण घेतो आहे झालेली आहे.
आता 19 चा आणि 38 चा काहीतरी संबंध आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी. जर 19 ला जर आपण डबल केले 19 अधिक 19 तर त्या ठिकाणी किती 38 ही संख्या प्राप्त होती आहे आपल्याला. ठीक आहे, 38 ही संख्या प्राप्त होती आहे म्हणजे आपल्याला या चारही चौकोनाच्या चारही टोक जे देण्यात आलेले आहे शिरोबिंदू जे आहे त्या त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि बेरीज मिळाल्यानंतर त्याची दुप्पट करायची आहे, डबल करायची आहे त्याला. ही संख्या म्हणजे आतमध्ये चौकोनात असणारी संख्या आपल्याला मिळणार आहे. आता बघूया 17, 13, 11 आणि 9 याची जर आपण आणि 9 याची जर आपण जर बेरीज केली तर याची पुन्हा बेरीज येतो आहे 50 ही उत्तर आल्यानंतर 50 अधिक 50 बरोबर 100 100 याच्या 50 जी उत्तर आहेत 11, 13, 17 आणि 9 यांची बेरीज केल्यानंतर 50 हे उत्तर आपल्याला मिळत आहे. 50 चा आपल्याला काय करायचा, डबल करायचा आहे. म्हणजेच डबल केल्यानंतर याचे 50 चे डबल होत आहेत 100. त्यामुळे हे 100 उत्तर बरोबर आहे. त्याचप्रमाणे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जे दिलं आलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे. आता यामध्ये जे देण्यात आलेलं आहे याच सुद्धा आपण बघूया. संख्या लिहूया 21, 4 ही एक संख्याची बेरीज करायची आहे, 18, 10 आणि 1 10, 10, 10, 0, 4 आणि 1, 5 याच बेरीज येतो आहे 50. मग याच नियमी त्या चौथ्या चौकाला सुद्धा 11 तोच नियम वापरायचा आहे. 50 हे उत्तर आल्यानंतर त्याचे डबल करायचे आहे म्हणजेच 50 अधिक 50 बरोबर 100 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा अतिशय बरोबर आहे, हे त्याचं उत्तर आहे. पर्यायामध्ये 100 देण्यात आलेले आहे मग या क्वेश्चनच्या ठिकाणी कितीही 100 ही संख्या येईल. परंतु या ठिकाणी आपल्याला 100 घ्यायची नाही त्रिकोणाच्या ठिकाणी, तर आपल्याला वयोमान सीट देण्यात आलेली असते. त्या वयोमान सीट वरती जायचं आणि तिथे आपला जो पर्याय दिलेला आहे 3 नंबरचा पर्याय सर्कलला काय करायचं आपल्याला दान करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. पुढे चालूया. आपल्याला बघायचं आहे की त्यांचा गुणाकार करून
भागाकार करून किंवा बेरीज वजाबाकी करून आपल्या त्रिकोणाची जी आपल्याला संख्या येते का ही आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे आपल्याला बघायचं आहे त्याचा गुणाकार करून आपण 3 × 6 = 6 × 1 = 6 त्याच्यामुळे ही 6 ही संख्या अगदी बरोबर मिळालेली आहे आपल्याला. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार दिला त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायचं आहे 4 × 3 = 12 याचा 4 × 3 जर आपण गुणाकार जर केला तर 4 × 3 = 12 होतं आणि 12 × 3 आलेल्या उत्तराचं त्याला 2 गुणायचं आहे 12 × 3 = 24 = 24 म्हणून हे 24 हे उत्तर आलेलं आहे. त्यात तिन्ही संख्यांचा काय करायचा आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या ठिकाणी आपल्याला मध्यंतरी प्रश्नचिन्ह देण्यात आलेला आहे. या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कुठलं उत्तर येईल जर आपल्याला शोधायचं असेल तर इथे जो नियम लागलेला आहे या दोन्ही आकृत्यामध्ये तोच नियम या सेवांच्या तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला लावायचा आहे. मग या 5 आणि 4 जर आपण गुणाकार केला तर 20 येत आहे. 20 ही जर या 20 ही जर या 3 जर गुणला तर 20 × 3 = 60 होत आहे. 60 ही उत्तर यायला पाहिजे. आपल्या पर्यायामध्ये देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये 48 2 मध्ये देण्यात आलेलं आहे 36 3 मध्ये दिलेलं आहे 72 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 60 देण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्या अगदी बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी ही 60 संख्या येणार आहे. म्हणून ही 60 या ठिकाणी तुम्हाला यांची नाही आहे तर वय मार्क्स करून की आपला पर्याय जो 60 पर्याय क्रमांक आहे तो 4 देण्यात आलेला आहे. मग वय मार्क्स मध्ये 4 × 7 दिलेला असल्याचा संख्या संख्याला आपल्याला डाव करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला भाग शिकवायचे आहे. आपण जो भाग होता कुठं प्रश्नामधील पुढे हा भाग शिकलेला आहे म्हणजे सोपी आहे. परंतु याकरता वर्गसंख्या धनसंख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या हे सर्व आपल्याला पाठांतर असेल. त्याचप्रमाणे 1 ते 20 पर्यंत जर पाहे पाठांतर असतील तर गुणाकार आपल्याला लगेच